आपली त्या ठिकाणी लायकी काय आहे हे उद्धव ठाकरेंना दाखवून दिलेलं आहे। आपण तर 2.5 वर्ष मुख्यमंत्री असून काहीच करू शकला नाहीत, आणि त्याच्यामुळे मला वाटतं की उद्धव ठाकरे यांना वैफल्य आलेलं आहे, आणि बाष्पळ अशा प्रकारची वक्तव्य उद्धव ठाकरे साहेबांची येत आहेत। ते काय टोमणे संस्कृतीतनं बाहेर येत नाही, महाराष्ट्रातील जनतेनं या ठिकाणी दाखवून दिलंय। मला वाटतं उद्धव ठाकरेंचे विचारच असा फडतूस त्या ठिकाणी व्हायला लागलेत, आणि राज्यातल्या जनतेनी किंबहुना आपल्या पक्षातल्या निवडून आलेल्या आमदारांनी आपली त्या ठिकाणी लायकी काय आहे हे उद्धव ठाकरेंना दाखवून दिलेलं आहे, आणि त्याच्यामुळं गृहमंत्री बदला, पोलीस आयुक्त बदला, एक लक्षात ठेवा देवेंद्रजी फडणवीस साहेब गृहमंत्री या राज्याचे आहेत, आणि त्यांचं चारित्र, त्यांची काम करण्याची पद्धत महाराष्ट्राला माहीत आहे। 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, आणि ते कार्यक्षम त्या ठिकाणचे गृहमंत्री आहेत, आणि त्याच्यामुळे बदलण्याची आवश्यकता नाही। राज्यातली कायदा सुव्यवस्था नीट हाताळण्याची क्षमता त्यांची आहे। आपण तर 2.5 वर्ष मुख्यमंत्री असून काहीच करू शकला नाहीत, आणि त्याच्यामुळे मला वाटतं की उद्धव ठाकरे यांना वैफल्य आलेलं आहे, आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी फडतूस थुंकणार लोक म्हणजे अत्यंत अश्लील आणि बाष्पळ अशा प्रकारची वक्तव्य उद्धव ठाकरे साहेबांची येत आहेत। ते काय टोमणे संस्कृतीतनं बाहेर येत नाही, महाराष्ट्रातील जनतेनं या ठिकाणी दाखवून दिलंय, आणि येणाऱ्या काळात सुद्धा ही राज्यातली जनता महाराष्ट्रातली सुसंस्कृत महाराष्ट्रातली अशा प्रकारच्या विकृत पद्धतीच्या विधानांना या ठिकाणी साथ देणार नाही देवेंद्रजी आणि शिवसेना बांधणार नाही। त्यांना पदावर या ठिकाणी जनतेनं त्या ठिकाणी गेल्या निवडणुकीतच ठेवलं होतं, त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं होतं। तुम्ही फडतूसपणा करून त्या ठिकाणी काँग्रेसच्या मांडी लावून सरकार त्या ठिकाणी आणलं, आणि आपल्याला 2.5 वर्ष तुमच्या मुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार तुम्हाला वाटत होता, पण तुमच्या 40 आमदारांनी तो खेचून घेतला। यावरून आपली कुवत आणि क्षमता त्या ठिकाणी उद्धव ठाकरे ओळखून घ्या, आणि मग देवेंद्रजींवर त्या ठिकाणी टीका करा। जनता ठरवत असते, आपले सहकारी आमदार निवडून आलेले ठरवत असतात, आणि आपली क्षमता आपली लायकी या लोकांनी दाखवून दिली नाही। मला वाटतं आयुक्त त्यांच्या पद्धतीनं काम करत असतात। तुमच्या काळात अधिकाऱ्यांनी काय केलंय, एक आयुक्त तर जेलमध्ये गेले होते, आणि त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही नैतिक अधिकार देवेंद्रजी किंवा शिंदे फडणवीस सरकारवर बोलण्याचा नाही। मला वाटतं उद्धवजी ठाकरे याच्या पलीकडे काय बोलूच शकत नाही। आता लोक तुमच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीवर थुंकतायत, याचा विचार करा, आणि नीट दुरुस्त व्हायचं सोडून आणखीच ती थुंकी आपल्या अंगावर उडवण्याचा केविलवाणा तुमचा प्रयत्न आहे।